ऐवजी नाना आहेरांना केदार नाना आहेरांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आहे। वरिष्ठांकडून राहुल आहेर यांच्या निर्णयाला देखील संमती मिळाली आहे। राहुल आहेर यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि केदार नाना आहेरांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केदार नाना आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्याला वरिष्ठांची देखील त्या वरिष्ठांकडून देखील राहुल आहेर यांच्या निर्णयाला संमती मिळाल्याची माहिती मिळते। चांदवड देवळा विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांकडे मी ही परवानगी मागितली होती आणि विनंती केली होती की या वेळेस मला उमेदवारी न देता मी केदारनाना आहेरांच्या उमेदवारीसाठी शिफारस केलेली आहे। मागच्या अनेक वेळा जेव्हा आमच्या नेतृत्वांना भेटलो तेव्हा तीनदा चारदा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काल मला नेतृत्वाने ही परवानगी दिलेली आहे। यानंतर नाशिकमध्ये एक मोठी बातमी, निर्मला गावित या काँग्रेसमध्ये परतण्याची शक्ती।